मराठा क्रांती मोर्चाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. आजचा निर्णय धक्कादायक असून मराठा आरक्षणाला कोणताही दिलासा कोर्टाने दिलेला नसल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत शांततेने हा लढा सुरू होता, मात्र आता पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निकाल आलेला आहे आणि या निकालाबाबत बोलण्यासाठी मराठा मोर्चाने जेवढे मोर्चे काढले त्यातले समन्वयक जे आहेत ते माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. वीरेंद्र पवार माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल आजच्या या निकालाकडे, कसं पाहता, पहिली प्रतिक्रिया काय असेल? सर, मराठा आरक्षणासंदर्भामधली जी सुप्रीम कोर्टामधली जी आजची सुनावणी दरम्यान मराठा आरक्षण हे स्थगित करण्यात आलं आणि रद्द करण्यात आलं, थोडक्यात स्थगितेने म्हटलं रद्द करण्यात आलं. आणि त्याचे जे पॅरामीटर्स त्यांनी सांगितले ह्याच्यामध्ये एक लक्षात प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमटन्सीस राज्य सरकार प्रूव्ह करू शकलं नाही किंवा त्या आयोगामध्ये असं काही निघालं नाही ज्याच्या आधारे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमटन्सीस प्रूव्ह होतात. म्हणजे 12 आणि 13% जे आरक्षण दिलेलं होतं 50% वरचं ते प्रूव्ह करू शकलं नाही. एक आशेचा किरण याच्यामधनं हा देखील आहे की मराठा समाजाला जो आयोगाच्या अंतर्गत जो आरक्षण दिलेलं गेलं ते कुठेही रद्द केलेलं नाही गेलं. त्याच्यामधले हे जे काही पॉईंट्स होते तेवढे रद्द केलेले आहेत. बाकीचे पॉईंट्स आजच्याही तारखेला अबाधित आहेत. म्हणजे राज्य सरकार उद्या 50% आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो. एकदम सखोलपणे न्यायालयाला निदर्शनात आणून देऊ शकतो की अहवालातले जे मुद्दे आहेत मराठा आरक्षणाच्या संबंधात एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टान्सेसच्या संदर्भात हे किती योग्य आहेत. त्यामुळे तो ऑप्शन सरकारकडे उपलब्ध आहे. सरकारने तात्काळ उद्याच्या उद्या याच्यावरती निर्णय घेऊन अभ्यास करून मराठा समाजातले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांची मदत घेऊन पुन्हा एकदा न्यायालयासमोर रिव्ह्यू दाखल करावा. हा तो ऑप्शन त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. आज जर का 50% आतमध्ये या सरकारला संपूर्णपणे अधिकार आहेत आणि त्याच्या संदर्भात जर का सरकारने निर्णय घेतला नाही तर 4 कोटी मराठा समाज आहे. आज ज्या पद्धतीने शांततेने मोर्चे काढले ते शांततेच्या मोर्चाचं जर का दखल घेतली जात नसेल तर 100% यापुढचा लढा अतिशय तीव्र असेल आणि ते कुठेही सरकारला सोसणारा नसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे गेल्या वर्षभरापासून बेस्टचे कर्मचारी कोरोना काळातही आपली सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू ठेवत आहेत. मात्र या सेवेदरम्यान हजारो बेस्ट कर्मचारी कोरोना बाधित झाले. दरम्यान बेस्ट उपक्रमातील 106 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन नंतरही कर्मचारी पूर्ण क्षमतेनं आपली सेवा देत आहेत. पैठणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वाघचौरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात गर्दी जमवल्याचं समोर आलं. मंगळवारी त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा औरंगाबाद जवळच्या चित्ते पिंपळ गावात झाला. या लग्नाला बरीच मंडळी हजर होती आणि याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर मंगल कार्यालयाला 50,000 दंड ठोठावण्यात आला. विठू माऊलीचा गजर म्हणजे